काल आम्हाला शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता आम्हाला 31 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातल्या 800 कर्मचाऱ्यांना, कोविडमध्ये काम करणाऱ्या 800 कर्मचाऱ्यांना कामावरून कार्यमुक्त केलेलं आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण त्यांनी सांगितलं आहे की बाबा केंद्र शासनाने कोविडसाठी निधी द्यायचा बंद केला आहे, त्यामुळे तुम्हाला पगार द्यायला आमच्याकडे पैसे नाहीत. ॲक्च्युली आम्हाला आमचा प्रश्न हा आहे की जर आमची नियुक्ती जर महाराष्ट्र शासनाने केली असेल तर केंद्र सरकारचा ह्यात प्रश्नच काय उरतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला या शासनाला विचारायचा या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याचबरोबर शासनाला आमची सगळ्यात मोठी मागणी हीच आहे की जसं कुठलीही पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले, त्याचबरोबर लवकरात लवकर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेमध्ये कार्यरत करून घ्यावे. अन्यथा या ठिकाणी आज या ठिकाणी आगमन उपोषण सुरुवात झालेली आहे. ठिणगी सातारातून पडते, वणवा पेटायला उशीर लागणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर हा वणवा ताबडतोब पेटणार आणि त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे.